कनेरगाव तालुका माढा येथील 40 वर्षीय महिला शेळ्यांना गवत आणायला गेली असता तू माझ्याबरोबर चल मी तुला पाहिजे तेवढे पैसे देतो असे म्हणून महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी संशयित कनेरगावचे विद्यमान पोलीस पाटील सदाशिव बाळासाहेब पाटील यांच्यावर टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. कनेरगाव तालुका माढा येथील 40 वर्षीय महिला 13 जानेवारी रोजी दुपारी 4 वाजता गावातील शिवेवर अकोलेगावच्या रस्त्यावरील शेतात शेळ्यांना गवत आणण्यासाठी गेली होती. दरम्यान गावातील पोलीस पाटील सदाशिव बाळासाहेब पाटील यानं तिथे येऊन महिलेचा विनयभंग केला. सदरील महिलेनं तिचे पती व सासूस घडलेला प्रकार सांगितला.